श्री स्वामी समर्थ। वास्तुशास्त्राप्रमाणे मुख्य दरवाजाबद्दल महत्त्वाच्या टिप्स व नियम। जर घराच्या वास्तूमध्ये काही कमतरता असतील तर ते केवळ नकारात्मक ऊर्जेला चालना देत नाही तर त्यामुळे घरातील सदस्यांनाही हानी पोचू शकते। आज आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेबाबत बोलत आहोत। तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेने आहे ही गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची आहे। कोणत्या दिशेला असलेल्या दरवाजाचे महत्त्व काय ते पाहूया। पूर्वेचा दरवाजा। जर तुमचा मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर सर्वात शुभ मानले जाते। व्यावहारिक दृष्टीने या दिशेने मुख्य दरवाजा असणे चांगले मानले जाते। जर सूर्य या दिशेने उगवला तर त्या दिशेने मुख्य दरवाजामुळे सूर्याचा पुरेसा प्रकाश तुमच्या घरात येतो। त्याचवेळी आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही दिशा देखील विशेष मानली जाते। वास्तूनुसार या दिशेने दरवाजा असणे चांगले मानले जाते। घराच्या या ठिकाणी काळ्या रंगाचा वापर चुकूनही करू नये, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होतात। उत्तर दिशेला असलेला मुख्य दरवाजा। वास्तूत उत्तर दिशेला देव मानले जाते। ही दिशा वास्तूनुसार सर्वात शुभ मानली जाते। या दिशेने तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असणे चांगले मानले जाते। असा विश्वास आहे की जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेने असेल तर लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागेल, ज्यास फार फलदायी मानले जाते। या दिशेला मुख्य दरवाजा असल्याने तुमचे मनात आध्यात्मिक विचार येतात। तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहताय तर मग बाल्कनी संबंधीच्या या 6 गोष्टी जाणून घेऊया। पश्चिमेस असलेला मुख्य दरवाजा। जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिमेकडे असेल तर ते अत्यंत शुभ होणार आहे। असे लोक आयुष्यात हळूहळू प्रगती करतात, परंतु त्यांचे यश कायम असते। अशा लोकांना कधीही धोका नसतो। अशा हस्तरेषा असतील तर तुम्ही बनू शकता भरपूर संपत्तीचे मालक। दक्षिण दिशेला असलेला मुख्य दरवाजा। घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेने असणे फारच अशुभ मानले जाते। ही दिशा यम दिशा मानली जाते। या दिशेने मुख्य दरवाजा बनवल्यास घराचा मालक देखील दुःखी राहतो, त्यामध्ये राहणाऱ्या स्त्रिया देखील दुःखी राहतात। अशा घरात राहणाऱ्या लोकांनी मृत्यूच्या सावलीला सामोरे जावे लागते किंवा बऱ्याच वेळा मृत्यूच्या मुखातून बाहेर पडतात। पूर्वज या दिशेने घरात येतात म्हणून ही दिशा अशुभ मानली जाते। या दिशेचा मुख्य दरवाजा अजिबात चांगला मानला जात नाही। मुख्य दरवाजासमोर टाळण्याच्या गोष्टी। नंबर 1, स्वच्छ घर विशेषतः मुख्य दरवाजाचे प्रवेशद्वार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते। नंबर 2, शोऱ्या, जुने फर्निचर, डस्टबिन, तुटलेल्या खुर्च्या किंवा स्टूल मुख्य दरवाजाजवळ ठेवणे टाळा। नंबर 3, मुख्य दरवाजासमोर कधीही आरसा ठेवू नका। हे घरामध्ये प्रवेश करणारी ऊर्जा प्रतिबिंबित करेल। नंबर 4, मुख्य दरवाजाजवळ काळे रंग असलेले कोणतेही पेंटिंग किंवा कलाकृती ठेवू नका। नंबर 5, मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारासाठी दिवे लावताना लाल रंगाची दिवे वापरणे टाळा। नंबर 6, प्रवेशद्वार बांधण्यासाठी उत्तम दर्जाचे लाकूड वापरा। नंबर 7, मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणतेही कारंजे किंवा पाणी केंद्रित सजावट करणे टाळा। नंबर 8, मुख्य दरवाजाजवळ स्नानगृह बांधणे टाळा। प्रवेशद्वार चांगले प्रकाशमान असावे। नंबर 9, दरवाजावर उत्कृष्ट नेमप्लेट असावी आणि दरवाजा शुभ बंधनवार आणि तोरणांनी चांगला सजवलेला असावा। नंबर 10, दरवाजा घड्याळ्याच्या दिशेने उघडला पाहिजे। नंबर 11, प्रवेशद्वाराजवळ कोणत्याही प्राण्यांच्या मूर्ती किंवा कोणत्याही प्रकारच्या मूर्ती ठेवू नका। घराच्या प्रवेशद्वारासाठी मुख्य दरवाजाची वास्तुदिशा। मुख्य दरवाजा नेहमी उत्तर ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व किंवा पश्चिम असावा, कारण या दिशांना शुभ मानले जाते। नंबर 2, दक्षिण नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम, वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम, उत्तर बाजू किंवा आग्नेय म्हणजेच दक्षिण पूर्वेकडील दिशेने मुख्य दरवाजा असण्याचे टाळा। नंबर 3, दक्षिण किंवा नैऋत्येच्या दिशेचा असलेल्या दरवाजाचा दोष शिशे या धातूचे पिरॅमिड आणि शिशाचे हेलिक्स म्हणजेच लीड हेलिक्स वापरून दुरुस्त करता येतो। नंबर 4, पितळेचे पिरॅमिड आणि पितळी हेलिक्स वापरून वायव्य दिशेकडील दरवाजाचे दोष दुरुस्त केले जाऊ शकतात। जर आग्नेयाकडील दरवाजा तांब्याचे हेलिक्स वापरून दुरुस्त केले जाऊ शकतात। जय जय स्वामी समर्थ। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते। प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।